शिक्षकांना गुरु मानतात पण राज्य सरकार शिक्षकांच्या मागण्यांकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष करून गुरूंचा अनादर करत असल्याची घणाघती टीका बुधवारी पनेलमध्ये झालेल्या जनआंदोलनात करण्यात आली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर उत्तरायगड शिक्षक सेलच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते ज्ञानदानासाठी आयुष्य खर्च केले त्या शिक्षकांना त्यांच्या न्यायिक हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या महाविकास आघाडी ठाकरे सरकारचा यावेळी शिक्षकांनी निषेध व्यक्त केला जुनी पेन्शन योजना लागू करावी शिक्षकांचे पगार व पेन्शन वेळेवर द्यावे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ मिळावा मेडिकल बिल मिळावे केंद्र सरकारप्रमाणे डीए तात्काळ देण्यात यावे शिक्षकांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात पीएफच्या पावत्या वेळेवर मिळत नाहीत ते वेळेवर द्यावे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरणाला प्राधान्य द्यावे शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात प्रलंबित वैद्यकीय चटोपाध्यय पुरवणी व इतर सर्व प्रकारची देयके तात्काळ निकाली काढावीत तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या दिरंगाई न करता तात्काळ करण्यात याव्यात अशा मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले शिक्षणाच्या सन्मानार्थ भाजप मैदानात जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे मूल्यांक प्राप्त शाळांना अनुदान लागू झालेच पाहिजे पात्र शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ मिळालाच पाहिजे अशा शिक्षकांनी जोरदार घोषणा देऊन आपल्या मागण्यांवर जोर दिला कोरोना प्रादुर्भावसंदर्भातील नियमांचे पालन करून झालेल्या या आंदोलनात भाजपचे पनेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के सी पाटील सहसंयोजक भूषण जोशी नगरसेविका दर्शना भुईर पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील कामगार नेते जितेंद्र घरत अनेश ढवळे शिक्षक सेलचे पनवेश्वर मंडळ संयोजक अनंता कोळी तालुका मंडळ संयोजक प्रमोद कोळी कामोटे संयोजक लक्ष्मण जगताप लक्ष्मण पाटील बाळासाहेब ठोंबरे यांच्यासह निवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते